नमस्कार समोवी अमृतानुभव यातील पुढचं म्हणजे ज्ञानखंडन नावाचं आठवं प्रकरण आपण आता ऐकणार आहोत तैसे अमुचे नावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे आम्हासाठी गुरुदेवे आम्हाची केले पड़ी आम्हा आम्हासाठी आम्ही ऐसे हे पाहू जावे कैसे काय करावे पाहणे ही जैसे लाजे येत गुरुराये हे येथ पावत नांदविले आनंदात की आम्ही न समावत आम्हा माझी आत्मपणे न मर्यादित व्हावे देह ज्ञाना न स्पर्शावे दुजेपणे अंगी न राहावे कैवल्य याचा अर्थ ऐकूयात अरे आमचं स्वतःच नाव पाहिल्यावर अज्ञानाविषयी ज्ञान राहत नाही श्री सद्गुरुरायांनी आम्हाला या स्थितीला आणलंय पण आमचे आम्ही तरी कसे आहोत हे पाहायचं म्हटलं तर लाज वाटते इतक्या वरच्या स्थितीला श्री गुरुंनी नेलं की मी माझ्यातच मावत नाही त्या ठिकाणी आत्मभाव सापडत नाही आपलेपणाच्या ज्ञानाचे संस्कार नाहीत मोक्ष हा मूर्तिमंत शरीरस्थ असल्यामुळे त्याच वेगळे पण टिकत नाही पुढच्या वेळ ऐकू <coughs> आमुच्या करू शके गोष्टी ऐसी झाली ची नाही वाकसृष्टी आम्हा देखू शकेल दृष्टी ऐसी दृष्टीची नाही आम्हा विषय करू न वेगळे भोगू शके कोण जर आमुचे आम्ही पण आम्हीही न देखावे प्रकटणे लपणे न होई हे नवल नसे येथ काही परी असणे कैसे तेही कळे क्वचितची किंबहुना श्रीनिवृत्तीनाथ हेवी ती आम्हा ज्या अवस्थेत ती काय ती काय देऊ करात वाचेची याचा अर्थ आहे गु या रीतीचं वर्णन करण्यासाठी बळ या शब्द शब्दविश्वातच नाही साध्या डोळ्याला बघता येईल अशीच दृष्टी निर्माण झालेली नाही या स्थितीला दृश्य समजून ती कोणाला पाहू शकेल आमचा आम्हीपणा आम्हीही पाहू शकत नाही प्रकट व्हावे किंवा लपावे असं घडू शकत नाही असं म्हणण्यात आश्चर्य नाही काही केलं तरी या स्थितीच ज्ञान होतच नाही श्री गुरूंनी ज्या स्थितीत ठेवलं तिचं मी सुद्धा शब्दांनी वर्णन करू शकत नाही पुढच्या ऐकू तेथ सामोरे व्हावया ऐसे अज्ञानाचा काय पाड असे मरता माया काय दिसे पुन्हा जन्मून अज्ञानाची न शिरत कदापि ज्या गावात ज्ञानाची गोष्ट तेथ कोण जाणे रात्र होता दिवे लागतीची की लावावे परी लाविले सूर्या सवे तर शिननेची होय म्हणून अज्ञान नाही त्या सवेची गेले ज्ञानही आता उघडजाप दोन्हीही तया आणची सरली याचा अर्थ आहे या स्थितीत अज्ञानाचा प्रवेशच होत नाही आणि ज्ञानासंबंधी तर काय सांगता येईल रात्र आहे म्हणून दिवे लावावे लागतात पण उजाडल्यावर दिवे लावण्याची कटकट कोण करील अज्ञान नाहीस झालं त्याच्या सापेक्षेने असणारं ज्ञानही गेलं आता ज्ञाना ज्ञान आता ज्ञान अज्ञान या दोघांची वाट बंद झाली पुढच्या ऐकू एरवी तरी ज्ञान अज्ञाने दोहींची अभिधाने अर्थाचे वेगळेपणे विस्तारली जैसी दाम्पत्यांनी परस्परांची तोड़ूनी पालटावी शिरेची तर पालटना परिदोहींची सरती आयुष्ये पाठी जो लावावा तो दीपची वाया जावा दिठीने अंधार पहावा तर तीच वृथा आता जे न जाणणे ते अज्ञान शब्दे बोलणे आता सर्वही समजे जेणे ते अज्ञान कैसे याचा अर्थ ऐकूयात मूलत ज्ञान आणि अज्ञान ही दोन्ही नावे अर्थभेदाने विस्तारली आहेत अदलाबदल बदल करायची म्हणून नवरा बायको यांनी आपापली मस्तक तोडली पण अदलाबदल बदल काही झाली नाही उलट दोघे जीवाला मुकले बसणाऱ्याच्या पाठीमागे लावलेला दिवा जसा निरुपयोगी होतो तेज अंधाराला पाहिल तर ते तेज कस म्हणावं आता ज्याच्या योगाने सर्व जाणले जाते त्याला अज्ञान असं कसं म्हणता येईल ऐसे ज्ञाना अज्ञाना झाले अज्ञान ज्ञाने गेले दोन्ही एकमेकांमुळे वांज झाले आणि जाणे तोची न जाणे न जाणे तोची जाणे आता कोठे असे जिणे ज्ञान अज्ञान ऐसे ज्ञान अज्ञान दोन्ही रात्र ओटी घालून उदयला गगनी चित सूर्य या ठिकाणी हे ज्ञानखंडन हे एकोणीस ओव्यांचं आठवं प्रकरण इथे समाप्त झालं या शेवटच्या काही ओव्यांचा अर्थ आपण आता ऐकू ज्ञान येऊन अज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानाचा नाश तर झालाच आणि दोन्हीही मिथ्या ठरली जो जाणतो तोच नेणतो आणि तोच यथार्थ जाणतो म्हणून ज्ञानाज्ञानांनी कुठं जावं या प्रकारे ज्ञानाज्ञानही दिवस आणि रात्र त्या जात या प्रकारे ज्ञान अज्ञानही दिवस आणि रात्र त्यात हा ज्ञानरूपी नभ प्रांगणात उदय पावला आहे याप्रमाणे या ठिकाणी या श्री अमृतानुभव या ग्रंथातील ज्ञानखंडन नामक आठवं प्रकरण समाप्त झालं पुढचं नववं प्रकरण आपण पुढच्या भागात ऐकूयात